कोरोना संकटाच्या काळामध्ये नागरिकांसाठी हिंमतीने धडपड करणाऱ्या लोकप्रतिनिधींमध्ये आमदार प्रशांत बंब हे आदर्श म्हणून समोर आले आहे. अवघ्या 10 दिवसांमध्ये आमदार प्रशांत बंब यांनी व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनने सुसज्ज 100 बेडचे गीतावन कोविड हॉस्पिटल उभारून ते सिद्ध देखील केले, असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. लासू स्टेशन येथील दिगंबर जैन मंगल कार्यालयामध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा ते बोलत होते. कोरोना महामारीच्या काळात आधीच लोकांच्या हाताला काम नसल्याने गरिबांचे मोठे हाल होत आहे. गरीब रुग्णांना सरकारी दवाखान्याशिवाय पर्याय नाही, त्यामुळे त्यांचे उपचार होत नाही. काही ठिकाणी उपचाराअभावी रुग्णांचा मृत्यू झाल्याचा प्रकार देखील घडलाय. मतदारसंघातील अशा सामान्य गरजू गरीब लोकांना मोफत उपचार मिळावा यासाठी लासू स्टेशन येथे 100 ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटरसह सुसज्ज असे कोविड हॉस्पिटल गंगापूर मतदारसंघाचे आमदार प्रशांत बंब यांनी अवघ्या 10 दिवसात पूर्ण केले आहेत. या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन कमी पडू नये यासाठी आमदार बंब यांच्या संकल्पनेतून ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारण्यात आलाय. यासोबतच 100 बेड ऑक्सिजन सुविधेसह रुग्णसेवेत सुसज्ज करण्यात आले. यासोबतच अत्यावश्यक असे व्हेंटिलेटर बेड देखील सुविधेसाठी तैनात करण्यात आले. या दवाखान्यात दाखल होणाऱ्या रुग्णांना सकाळी चहा नाश्त्यापासून 2 वेळचे जेवण मोफत दिले जाणार आहे. यासोबतच व्हेंटिलेटर ऑक्सिजन बेड याचा कुठलाही चार्ज लागणार नाही. दिगंबर जैन मंगल कार्यालयात 100 खाटांना सेंट्रल ऑक्सिजन सिस्टम, 20 ICU बेड, 5 व्हेंटिलेटर बेड, एक्सरे, ECG अशा महत्वाच्या सुविधा या ठिकाणी आहे. विशेष म्हणजे हवेपासून ऑक्सिजन निर्मितीचे कार्य या ठिकाणी सुरू करण्यात आले. शिवना हॉस्पिटलचे डॉक्टर रणजित गायकवाड, शिहिरे हॉस्पिटलचे डॉक्टर सचिन शिहिरे आदींच्या मार्गदर्शनाखाली अनेक तज्ञ अनुभवी डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये तसेच मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या कार्यकारी समितीच्या निगराणीखाली या दवाखान्यात कामकाज चालणार आहे, अशी माहिती आमदार प्रशांत बंब यांनी दिली आहे. शिवना हॉस्पिटलचे डॉक्टर रणजित गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छतेपासून ते प्रशिक्षित आणि अनुभवी डॉक्टरांचा असा 45 लोकांचा स्टाफ असून डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये तसेच मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या कार्यकारिणी समितीच्या निगराणीखाली या दवाखान्यात कामकाज चालणार आहे. संदीप गायकवाड, MCN News, लासूर स्टेशन.